महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी सुधा, या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीघणो भडेवलपरस. गाव कारभारी या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीजवळ असणाऱ्या खंडाळ या गावामध्ये. निवडणुकीच्या निमित्ताने गावातील काही निवडक प्रतिनिधी, नागरिक, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी यांच्याकडून जाणून घेणार आहोत गावातील लोकांना काय वाटतंय खंडाळे गावाच्या कारभाराबद्दल, मागील वर्षांची विकास कामांबद्दल नागरिक समाधानी आहेत का, निवडणुकीस सामोरे जाताना काय अजेंडा असणार आहे, जनतेला कोणता गाव कारभारी हवा आहे, अशा विविध प्रश्नांचा मागोवा घेण्याचा आपण शोध घेणार आहोत आमच्या या विशेष कार्यक्रमाने. गाव कारभारी आपण माझा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह गाव कारभारी एक पर्व घेऊन येत आहे. ह्या पर्वामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका लागल्या आहेत आपण त्या संदर्भात काम करत आहोत. त्या काय संदर्भामध्ये शिरूर तालुक्यामध्ये खंडाळा ठिकाणी आपण आणलं आहेत. खंडाळ्याची म्हणजे यापूर्वी जे इलेक्शन इनविरोध झालं होतं, पण ह्या पंचवार्षिकमध्ये काही कारण असतो इथं ग्रामपंचायत इलेक्शन लागलं आहे. हे इलेक्शन आशेच्या 8 तारखेचं आहे. इथले काय ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ, त्यांचं काय मत आहे किंवा त्या संदर्भात ते काय बोलतात, त्यांची काय अपेक्षा आपण त्यांकडे जाणून घेऊया. नमस्कार. इथून पाठीमागली कामं झाल्यात, 5 वर्षाच्या पाठीमागली कामं झाल्यात ती झाल्यात. आता इथून मुरली कामं हे रोकुळबा मंदिराचे पॅनेल राहिलेली कामं करणार. अजूनही काही याच्यामध्ये महिला आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ त्यांचं काय मत आहे. हॅलो, माझं नाव योगिता सुनील नरवडे, खंडाळे येथील रहिवासी असून आमच्या गावची नुकतीच मतदान चालू झालेली आहे. तेव्हा आम्हाला आमच्या मतदान आमच्या रोकडोबा ग्रामविकास पॅनलमध्ये आम्ही काही ठराविक मंडळींची निवड केलेली आहे. कारण आमच्या गावातील काही विकास होण्यासाठी आम्हाला असं वाटतं की कुठलीही गोष्ट चांगली व्हावी, आणि आमच्या गावचा विकास आत्तापर्यंत झालेला आहे पण अजूनही चांगल्या प्रकारे असं आम्हाला अशी इच्छा आहे की आमचा गावचा विकास खूप चांगल्या पद्धतीने व्हावा आणि युवकांना संधी भेटावी, आणि युवकांना म्हणण्यापेक्षा आमच्या गावातील महिलांना प्राधान्य भेटावं अशी आमची इच्छा आहे. आणि त्यांनी म्हणजे आता इथून पुढची पिढी सुशिक्षित पण आहे आणि आता शिकलेली असल्यामुळं आम्हाला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं आमच्या गावात तशी भरपूर कामं झालेली आहेत. पाण्याची टाकी, रस्ते म्हणजे आणि अजून आमची अशी भरपूर अपेक्षा आहे. पाणी पुरवठा पण चांगल्या पद्धतीने व्हावा, लाईट व्यवस्था व्हावी गावात. अजून आंतरिक रस्ते व्यवस्थित नाहीत, अजून ते पण व्हावे अशी आमची इच्छा आहे. अजूनही भरपूर इच्छा आहेत पण त्या. आणि आमच्या रोकडोबा पॅनलतर्फे आम्ही अश्विनी तेजस नरवडे हिला आम्ही आमच्या पॅनलमधून सर्वसाधारण श्री म्हणून एक निवड केलेली आहे. आणि स्नेहा सेली आहे सर्वसाधारण पुरुषामध्ये. योगेश भाऊसो नरवडे ह्याचीही निवड केलेली आहे. त्यांच्याकडून अशी इच्छा आहे की खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कामे करावी आणि ती करतीलच. आणि त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्यांना आम्ही सपोर्ट करणार आहोत. हां, आम्ही प्रचंड बहुमताने त्यांना विजय करणार आहोत आणि आमची तीच इच्छा असणार आहे. नमस्कार, माझं नाव सुभाष अर्जुन दरवडे. आम्ही रोकडोबा ग्रामविकास पॅनल या माध्यमातून या खंडाळे गावामध्ये 2021 ची निवडणूक लढवीत आहोत. आणि आम्ही 2015 पासून ते 2020 पर्यंत खरेदी विक्री संघाचे सभापती राजवन्ना नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे खंडाळे गावामध्ये राबवले. पण तरी पण यावर आमची 2015 ची परंपरा होती की खंडाळे गाव बिनविरोध करायचं. पण यावर्षी काही लोकांनी आमच्यावर बळजबरीने निवडणूक लावलेली आहे आणि ती आम्ही त्या निवडणुकीला आम्ही कसं सामोरं जायचं ते आमच्या पद्धतीने आम्ही करणार आहोत. पण तरी पण सर्व ग्रामस्थांना विनंती, रोकडोबा ग्रामविकास पॅनलला सर्वांनी बहुमताने विजय करावा. जय श्री भाऊसाहेब नरवडे. आमच्या गटात आमच्या वार्ड क्रमांक 3 मधून 3 उमेदवार उभे आहेत. त्यांच्याकडून आमची अशी अपेक्षा आहे की सगळे काम व्यवस्थित करावा. आमचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे आणि सगळं काम सगळ्या गावाची सेवा त्यांनी चांगल्या प्रकारे केली पाहिजे. माझे नाव मनीषा दिलीप नरवडे, मी वॉर्ड क्रमांक 3 मध्ये आहे. आमचा जो काय रोकडोबा
रोकडोबा ग्रामविकास पॅनेलमध्ये जे उमेदवार उभे आहेत ते नवीन आहेत आणि युवा आहेत, त्यांना तुम्ही विकासाची संधी द्या. त्यांना जो बदल घडवायचा आहे तो बदल घडवण्यासाठी त्यांना एका पदावर येणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जी संधी मिळाली आहे तुमचं मत व्यक्त करण्याची, त्याचं सोनं करा. नमस्कार, मी तेजस संपत नरवडे, वार्ड क्रमांक 3 मतदार असून आमच्या वार्डमध्ये या अगोदर भरपूर विकास कामं झालेली आहेत, पण जी काही विकास कामं करायची राहिलीत यासाठी आमच्या रोकडोबा ग्रामविकास पॅनलकडून जे उमेदवार दिलेले आहेत त्यांनी ती कामं पूर्ण करावं अशी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी आम्ही हे उमेदवार दिलेले आहेत, त्यांच्याकडनं खंडाळे गावामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावा आणि त्यांच्याकडून आपल्या खंडाळे गावामध्ये शाळेचे उच्च शिक्षणाची सुविधा व्हावी. आत्ता 7वीपर्यंतच इथे शाळा आहे, लवकरच ते 10वीपर्यंत वर्ग सुरू करण्याचं यांनी सहकार्य करावा. आणि त्यासाठी सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजय करा आणि रोकडोबा ग्रामविकास पॅनलला माझा पूर्ण हा पाठिंबा आहे. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.